एकंदरीत आपण हे जे काही सगळे फसवे प्रयोग झाले, मॅगीसाठी पातेलं आणलं आपण, मॅगी नाही आणली, चहासाठी सामान आणलो पातेलं आणलो पण कप नाही आणले. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार तोडकर तुमचं स्वागत करतो हिस्टरिकानो या यूट्यूब चॅनलवरती. आपण रात्रभर टिमटिम मारे काजवे बघून आलेलो आहोत. त्यानंतर आपण राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या उदेवाडी गावात मुक्काम केला आणि त्यानंतर पहाटे पहाटे उठून आता आपण आलो आहोत गोदनेश्वर मंदिर बघायला. तर माझ्या वाटेमध्ये तुम्ही बघू शकता राजमाचीचा हा बालेकिल्ला आहे आणि त्याच्या पायथ्याशी असणारा हा खूप मोठा असा जलाशय. या जलाशयाच्या काठावरतीच इकडे पाठीमागून तुम्ही बघू शकता हे आहे एक पुरातन शिवमंदिर. लोणावळ्यातून मुंबईकडे जाताना डेला ॲडव्हेंचर पार्कसाठी एक फाटा फुटतो. या रस्त्याने सरळ 20 किलोमीटर आत गेल्यानंतर आपण राजमाचीच्या पायथ्याला असणाऱ्या उदेवाडी गावात येऊन पोहोचतो. या रस्त्याने शक्यतो एकटे दुकटे येऊ नये, कारण हा संपूर्ण रस्ता जंगलातून आणि डोंगरदऱ्यातून आहे. उदेवाडी गावातून हाकेच्या अंतरावर गोदनेश्वराचं हे पुरातन मंदिर आहे. उदेवाडी गावातून अशी दगडांची वाट आपल्याला गोदनेश्वर मंदिरापर्यंत घेऊन येते. गोदनेश्वर मंदिराकडे जाताना लागणार हा उदयसागर तलाव. खरं तर हा तलाव गोदनेश्वर मंदिराच्या बरोबर समोर आहे, तर आपण हा बघू शकतो. हा आहे उदयसागर तलाव. आकाराने खूप मोठा आहे आणि या भागातील ज्या काही वाड्या आहेत तर या वाड्यांची तहान भागवण्याचं सामर्थ्य ठेवणारा हा उदयसागर तलाव. महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंट लावलेले हे बोट्स. तर आपण आता जातोय गोदनेश्वर मंदिराकडे. तर आपण बघू शकतो मंदिराच्या समोर दीपमाळ आहे आणि त्यानंतर लगेच पुढे इकडे मंदिराचा छोटासा एक जलाशय आहे. आपण जे म्हणतो की मंदिर देवाला ओल्या पद्धतीने पाणी वगैरे घालायचं, तर त्या कारणासाठी केलेला हा तलाव आहे. इथे जो समोर आपण नंदी बघतो आहात, तर या नंदीच्या मुखातून 12 महिने पाणी पडत असतं. आज आता सध्या कडक उन्हाळा असल्यामुळं या पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. अशा कडक उन्हाळ्यात देखील इथं आपण बघू शकतो की पाण्याची पातळी बरीच उंच आहे. छान सुंदर सुरेख असं हे एक पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या अर्धमंडपात असणारा हा ही नंदीची एक छोटी प्रतिमा आपण बघू शकतो इथं. एक छोटस पीठ तयार करून त्यावरती ही नंदीची प्रतिमा ठेवलेली आहे. मंदिरात जाताना डावीकडे
एक गणपतीची भग्न प्रतिमा, साधारणपणे त्याच काळातील ज्या काळातील हे मंदिर आहे त्याच काळातील ही प्रतिमा असावी. आता प्रतिमा जवळजवळ पूर्णपणे भंग झालेली आहे, त्यामुळं त्याच्या हातातली शस्त्र वगैरे समजत नाही आहेत, पण तरी पण आपण सांगू शकतो की ही मूर्ती चतुर्भुज असावी. त्यानंतर इकडे अजून एक गणेशाची मूर्ती प्रतिमा ठेवली आपण दिसते. उजवीकडं या इथे आपल्याला हातामध्ये चक्र आणि ढाल अशी काही आयुधं धरलेली एक मूर्ती आपल्याला दिसते. त्यानंतर या बाजूला ही सूर्याची मूर्ती आहे, दोन्ही हातामध्ये कमलपुष्प धरलेलं आपण बघू शकतो. तर ही एक सूर्यदेवाची छान मूर्ती आहे. तर मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाताना ललाट बिंबावरती इथं आपल्याला गणपती विराजमान दिसतात. गोदनेश्वर मंदिरातील हे गोदनेश्वराचं शिवलिंग छोटस सुबक इतकंच सुंदर दिसणारं हे गोदनेश्वराचं शिवलिंग. काही कारणाने ह्याच्यावरती ह्याची पण मोडतोड झालेली आपण बघू शकतो. गोदनेश्वर मंदिराच्या समोरच्या आवारामध्ये इथं आपल्याला हा शिखराचा भाग ठेवलेला दिसतो. असंख्य पाकळ्या असणारा हा शिखराचा भाग मंदिराची पडझड झाली त्यानंतर हा खाली आला असावा आणि त्यानंतर गावकऱ्यांनी तो उचलून इथं ठेवलेला आहे. आणि त्याच्या शेजारी असणारी ही दीपमाळ, कोकणी पद्धतीतील ही दीपमाळ आपण इथे बघू शकतो. त्याच्या शेजारी असणारा हा अजून एक शिखराचा भाग आणि समोर हे अत्यंत सुंदर असं गोदनेश्वर मंदिर. मंदिराला आता देणारे हे खांब, तर या बाजूला दोन्ही बाजूला एकूण 7-7 खांब आहेत. तर मंदिराच्या पाठीमागे एकूण 4 खांब आहेत. मंदिराचं बांधकाम खूप म्हणजे खूप साध्या पद्धतीचं, अगदी फक्त खांब रचून त्यावरती छप्पर टाकलेलं आहे आणि मध्ये एक त्यांनी गर्भगृह बनलेलं आहे. पण इतकं साधं बांधकाम असून देखील इथल्या निसर्गामुळं म्हणा किंवा त्याच साध्या बांधकाम पद्धतीमुळं मंदिर खूपच शोभून दिसतं. बऱ्याच ठिकाणी या मंदिराचे फोटो वगैरे बघायला मिळतात आणि ते बघितल्यानंतर आपणाला इथे येण्याची एक इच्छा आपोआप निर्माण होते. तर आमचे मित्र सतीश बडे यांच्या गौरवशाली इतिहास या चॅनलवरती या मंदिराविषयी खूप छान व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर इथे एक ही एक समाधी आहे, याच्यावरती आपण बघू शकतो. एक कासवा शिल्प आहे आणि त्याच्यावरती 2 पावलांशी आहेत ज्याला आपण विष्णुपद म्हणतो. समाधीमध्ये दिवाबत्तीची सोय करण्यास दिवाबत्ती लावण्यासाठी सोय केलेली दिसते आपल्याला इथं. तर मित्रांनो, गोदनेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये असे काही समाधीचे अवशेष आहेत. भूस्खलन होऊन डोंगरावरची माती खाली आल्यामुळं ह्या समाधी जे आहेत तर ते आता मातीखाली गेलेले दिसतात. तर आत्तापर्यंत आपल्याला एकूण 3 समाध्या दिसलेल्या आहेत. मित्रांनो, डोंगरदऱ्यामध्ये फिरताना आपल्याला अशी काही वारुळं दिसतात. खूप छान प्रकारे हे एक बांधकाम असतं डोंग्यांनी तयार केलेलं. तर ही वारुळं आपणाला जंगलामध्ये आपल्याकडे जर कंपास नसेल तर आपणाला हे दिशादर्शक म्हणून काम करतात.
तर ह्या वारुळाचा ह्या वारू हे जे वारुळ असतात तर ह्या वारुळाला एक उंच भाग असतो आणि एक थोडंच त्याहून उंचीला कमी असणारा भाग असतो. तर या वारुळाचा हा जो खाली गेलेला भाग असतो हा नेहमी पूर्वेकडे असतो आणि हा थोडासा उंच असलेला भाग हा नेहमी पश्चिमेकडे असतो. तर यावरून आपण दिशांचा अंदाज लावू शकतो आणि त्याप्रमाणे आपण आपलं मार्गक्रमण करू शकतो. डोंगरदऱ्या किंवा जंगलामध्ये फिरताना आपण वाट चुकण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. तर त्यावेळी ज्यावेळेस वाट सापडत नाही तर त्यावेळी अशा वारुळांचा आधार घेऊन आपण दिशा ठरवू शकतो. कोकणात ज्यावेळेस आपण किल्ला बघतो राजमाशी तर त्यावेळेस त्याच्या उंचीचा घेऊन आपल्याला अंदाज चांगल्या प्रकारे येतो. तर हे समोरचे दिसत आहेत हे दोन्ही बालेकिल्ले आहेत. हा समोर दिसणारा किल्ला आणि त्याच्या पलीकडे असणारा तो एक बालेकिल्ला. तर अशा प्रकारे हे जे काही ट्रेड रूट किंवा व्यापारी मार्ग होते तर त्यावरती नजर ठेवण्यासाठी बनलेले हे किल्ले आहेत. आकाराने हा ॲक्च्युली हा खालचा पूर्ण किल्ल्याचा भाग आहे आणि त्याचे हे दोन बालेकिल्ले आहेत. मंडळी, राजमाची परिसरामध्ये असलेल्या या सगळ्या डोंगर रांगा तुम्हाला पाहायला मिळतात. तर या समोरच्या भागामध्ये हे जे दिसत आहे तर या ठिकाणी जो आपला नवीन एक्सप्रेस वे आहे तर त्याची बोगदे आहे. तर इकडनं असं खाली उतरून तो खाली पुढे सरकतो. तर या ठिकाणावरनं रात्री त्याचं खूप सुंदर असं दृश्य दिसतं. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे जे काही लाईट्स असतात तर ते चमकतात आणि तो हायवे असा एकदम क्लिअर दिसतो. आता ओंकार दादा चहा पितात. ते युरोपियन मूवीज मध्ये दाखवल्यासारखं त्या एका पात्रामध्ये ओंकार दादा आता चहा पितील. ओंकार दादा, एकंदरीत आपण हे जे काही सगळे फसवे प्रयोग झाले म्हणजे मॅगीसाठी पातेलं आणलं, आपण मॅगी नाही आणली, चहासाठी सामान आणलं, पातेलं आणलं पण कप नाही आणली, तर हा कप बनवण्याचा कार्यक्रम कसा वाटला तो? आपण काहीतरी कुठेतरी फिरायला गेलोय आणि आपल्याकडून काही कांड झालं नाही असं आजपर्यंत झालेलं नाही. त्याप्रमाणे आपण कालपासून नाचतोय आणि त्यासाठी मग आपण मॅगी बनवायची, चहा बनवायची, सगळे प्लॅन केले पण शेवटी पातेलं आणलं मॅगीसाठी आणि मॅगीच आणायला विसरलो आपण. त्यानंतर चहासाठी आपण सगळं सामान आणलं, चहा पावडर वगैरे घेऊन आलो तुमच्या घरून, पण त्यासाठी कप आणायला विसरलो. मग त्यानंतर तुम्हाला आता तलावाच्या शेजारी फिरताना इथं आपणाला एक तुम्हाला काहीतरी नारळ दिसला, त्याला पण कोंब आलेला, मग तो फोडून शेवटी एक वरचा भाग आहे तो अयशस्वी ठरला, इथे व्यवस्थित फोडायचं त्याला होल पडलं. परत दुसरा भाग फोडताना तो पण बऱ्याच ठिकाणी क्रॅक गेला. पण त्यानंतर आपण काही जे काही आर्किओलॉजीमध्ये जे काही शिकलो तर तशा प्रकारे ही काही दगडी हत्यारं वापरून अशा प्रकारे एक हँडॅक्स प्रकारचं हे हत्यार आहे. तर हे असं हत्यारं वापरून आपण व्यवस्थित आकार दिलेला त्याला कपासारखा आणि खूप सुंदर असा कप तयार झालेला आहे. एक वेगळंच आतमध्ये एक टेक्स्चर, एक नॅचरल टेक्स्चर आहे त्याला, त्या कपाला, आणि त्यामध्ये एक चहा पिण्याचा असा एक वेगळा अनुभव मी पण आज घेतो आहे.